के चलते खून की कमी को देखते शौर्य सेना ने रक्तदान करने का निर्णय लिया बुधवार को नितनवरे भवन हॉल में शौर्य सेना के संस्थापक भूषण सोमकुवर के साथ कार्यकर्ताओं ने रक्तदान कर अपना सामाजिक दायित्व निभाया वहीं वेना जल शुद्धि केंद्र परिसर में पौधारोपण भी किया गया कोरोना काल में खून की कमी महसूस हुई इसे पूरा करने के लिए कुछ सहयोग शौर्य सेना का भी मिले इस बात को ध्यान में रखते हुए रक्तदान करने की बात भूषण ने कही रक्त नागपुर की सहयोग से शौर्य सेना ने रक्तदान किया सर्वाना जय भूषण सोमकुवर आज मजा वसला सेना ऐसी आज वृक्षारोपण कार्यक्रम व रक्तदान शिबिर हे आयोजित केलं होतं या निसर्गाला आज आपण बघत आहो की आपण कुठल्या माध्यमातून आपण हानी पोचवत आहोत हो, तर त्यासाठी वृक्षारोपण आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम आपण वेनानगर आम्ही इथे हा कार्यक्रम पार पाडला तसंच गणेश नितनवरे यांचं राहतं घर यश इलेक्ट्रॉनिक याच्यावर आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आम्ही आज रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यासाठी आयोजित केला कारण की आज करोनाच्या या महामारीमुळे कुठेतरी लोकांना रक्त कमी पडत आहे आणि कुठेच वाढदिवसानिमित्त अव्याढव खर्च न करता कार्यकर्त्यांनी एक समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचं काम या रक्तदिना या रक्तदानाच्या माध्यमातून केलं आहे मन मी भूषण सोमकुवर माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मी या रक्तदान शिबिर आणि या वृक्षारोपणासाठी मी मनपूर्वक आभार मानतो आणि ते थांबतो